आपण शिकूया संख्यांच्या तुलनेशी संबंधित खालील संकल्पना ह्या खो खोक्यामध्ये अठरा लाल चेंडू आणि सहा पांढरे चेंडू आहेत जर तुम्हाला या संख्यांची तुलना करायला सांगितली तर ती तुम्ही कशी कराल यांची तुलना करून आपण हे सांगू शकतो की पांढऱ्या चेंडूंच्या संख्येपेक्षा लाल चेंडूंची संख्या जास्त आहे पण हे सांगून आपल्याला संख्येबद्दल कळणार नाही अशा स्थितीमध्ये आपण ह्याची तुलना अशीही करू शकतो की इथे लाल चेंडूंची संख्या पांढऱ्या चेंडूंच्या संख्येच्या तुलनेत अठरा वजा सहा बरोबर बारा ने जास्त आहे अशाच प्रकारे आपण ह्याची तुलना भागाकार करून सुद्धा करू शकतो जसे लाल चेंडूंची संख्या भागिले पांढऱ्या चेंडूंची संख्या बरोबर अठरा भागिले सहा याला आपण अठरा छेद सहा असे देखील लिहू शकतो ज्यामुळे आपल्याला तीन छेद एक हा अपूर्णांक मिळेल यामुळे आपल्याला असे कळते की लाल चेंडूंची संख्या पांढऱ्या चेंडूंच्या तिप्पट आहे दोन संख्यांची किती पटच्या रूपात तुलना यालाच गुणोत्तर म्हणजे रेशिओ म्हणतात अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो लाल चेंडूंच्या संख्येचे पांढऱ्या चेंडूंच्या संख्येशी गुणोत्तर तीनास एक आहे याचा अर्थ आहे की एका पांढऱ्या चेंडूच्या तुलनेमध्ये तीन लाल चेंडू आहेत गुणोत्तरासारखेच आपण ही तुलना शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेजमध्ये सुद्धा करू शकतो जसे इथे आपण बघू शकतो की एकूण अठरा अधिक सहा बरोबर चोवीस चेंडू आहेत चोवीस चेंडूंपैकी अठरा लाल चेंडू आहेत अशा तऱ्हेने आपण हे म्हणू शकतो की खोक्यामध्ये एकूण चेंडू अठरा छेद चोवीस भाग लाल चेंडू आहेत म्हणजेच खोक्यामध्ये अठरा छेद चोवीस गुणिले शंभर टक्के बरोबर तीन छेद चार गुणिले शंभर टक्के बरोबर पंचाहत्तर टक्के लाल चेंडू आहेत अशाच प्रकारे आपण बघू शकतो की इथे चोवीस चेंडूंमध्ये सहा पांढरे चेंडू आहेत म्हणजेच खोक्यामध्ये सहा छेद चोवीस गुणिले शंभर टक्के बरोबर एक छेद चार गुणिले शंभर टक्के बरोबर पंचवीस टक्के पांढरे चेंडू आहेत लक्षात ठेवा दोन्ही परिस्थितींमध्ये आपण एकमान पद्धतीचा उपयोग केला आहे लक्षात ठेवा टक्क्याचे चिन्ह एक टक्का दर्शवतो म्हणजेच एक छेद शंभर याचबरोबर आपण जेव्हा शंभर टक्के म्हणतो याचा अर्थ शंभर गुणिले एक छेद शंभर बरोबर एक म्हणूनच इथे संख्येच्या मूल्यात काहीही बदल होत नाही आणि आपण संख्या टक्क्यांमध्ये लिहू शकतो हे आवश्यक नाहीये की टक्क्यामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला संख्यांची माहिती असणे जरुरीचे आहे कारण आपण गुणोत्तराच्या मदतीने सुद्धा टक्केवारी मिळवू शकतो जसे इथे लाल चेंडूंच्या संख्येचे पांढऱ्या चेंडूंच्या संख्येशी गुणोत्तर तीनास एक आहे ह्यामधून आपण असे शोधू शकता की प्रत्येक तीन अधिक एक बरोबर चार चेंडूंमध्ये तीन लाल चेंडू आणि एक पांढरा चेंडू आहे अशा प्रकारे आपण हे सांगू शकतो की खोक्यामध्ये तीन छेद चार गुणिले शंभर टक्के बरोबर पंचाहत्तर टक्के लाल चेंडू आहेत आणि खोक्यामध्ये एकछेद चार गुणिले शंभर टक्के बरोबर पंचवीस टक्के पांढरे चेंडू आहेत याला आपण आणखी एका पद्धतीने लिहू शकतो जसे खोक्यामध्ये पंचाहत्तर टक्के लाल चेंडू आहेत म्हणून शंभर टक्के वजा पंचाहत्तर टक्के बरोबर पंचवीस टक्के पांढरे चेंडू आहेत अशा प्रकारे आपण गुणोत्तराच्या सहाय्याने टक्केवारी मिळवली आता आपण तुलना करू शकतो की खोक्यामध्ये पंचाहत्तर टक्के लाल चेंडू आणि पंचवीस टक्के पांढरे चेंडू आहेत चला आता हे बघूया शेकडा वाढ म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज तसेच शेकडा घट म्हणजे पर्सेंटेज डिक्रीज याबद्दल खोक्यामध्ये एकूण चोवीस चेंडू आहेत यामध्ये आपण काही पांढरे चेंडू ठेवले की ज्यामुळे चेंडूंची एकूण संख्या वाढून छत्तीस झाली अशाच प्रकारे इथे चेंडूंच्या एकूण संख्येमध्ये छत्तीस वजा चोवीस बरोबर बाराने ने वाढ झाली म्हणजेच बारा अतिरिक्त पांढरे चेंडू ठेवले गेले कारण मूळ संख्येमध्ये वाढ म्हणजे इन्क्रीज झाली आहे म्हणूनच आपण मूळ संख्येचा आधार घेऊया अशा प्रकारे टक्केवारीमध्ये वाढ होईल वाढ छेद मूळ संख्या गुणिले शंभर टक्के जसे इथे बारा छेद चोवीस गुणिले शंभर टक्के बरोबर एक छेद दोन गुणिले शंभर टक्के बरोबर पन्नास टक्के यामधून आपल्याला असे समजते की चेंडूंच्या एकूण संख्येमध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे आता खोक्यामध्ये एकूण चोवीस चेंडू मधून आपण सहा लाल चेंडू काढले ज्यामुळे आता चेंडूंची एकूण संख्या अठरा झाली आहे म्हणजेच आता चेंडूंच्या संख्येमध्ये सहा चेंडूंची घट म्हणजेच डिक्रीज झाले अशा प्रकारे आपण हे म्हणू शकतो की चेंडूंच्या संख्येमधील शेकडा घट बरोबर सहा छेद चोवीस गुणिले शंभर टक्के बरोबर एक छेद चार गुणिले शंभर टक्के बरोबर पंचवीस टक्के कधीकधी आपल्याला टक्केवारीचा साधारण अंदाज लावणे आवश्यक असते अशा स्थितीमध्ये आपल्याला समजण्यासाठी मदत होते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ आज आपण शिकलो संख्यांच्या तुलनेशी संबंधित खालील संकल्पना पुढील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीमधील स्थूलमान जाणून घेऊ